महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली नसली तरी शेतकऱ्यांना समाधानकारक पाऊस झाला आहे। धुळे तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी मका लागवड केली होती। असं असलं तरी कपाशी मका पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आता तण वाढले आहे। यामुळे वाढलेले तण काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता मजूर मिळत नाही। 250 ते 300 रुपये मजुरी झालेली आहे, परंतु मजूर यायला तयार नाहीत। पाऊस समाधानकारक झाला असला तरी शेतात वाढलेले तण काढण्यासाठी शेतकऱ्यांची आता धावपळ झाली आहे। शेतात तणनाशक फवारणी करून सुद्धा काही उपयोग झाला नाही। एकीकडे शेतात तण वाढतंय तर दुसरीकडे मजूर मिळत नसल्याने आता शेतकरी हवालदिर झाला आहे। शांताराम बागचंद राहणार वरखेडी। मी एक प्रगतिशील शेतकरी, एक मोठा शेतकरी, परंतु ह्या वर्षी पाऊस पीक लायक म्हणजे पिकांसाठी खूप चांगला आहे बरोबर, परंतु मजूर आणि हे जे पाऊसमुळे हे जे तण माटलेलं आहे या तण काढायला मजूर अजिबात मिळत नाही। 300 रुपये 250 रुपये रोज देऊनसुद्धा मजूर मिळत नाही। ते तणनाशक फवारणी 2 ते 3 वेळा केली पण त्याचा काहीच उपयोग झाला। तण वाढतं आणि दुसरीकडे मजुरी वाढते, मजूर लोक अजिबात काम करायला तयार। मग आता काय चालू? देवाने जरी उघडान दिली तर कोळपे कोळपणे वगैरे करून मजुरी जरी मिळली मजूर मिळली तर बदल पडेल बा। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।